हाजी अजिजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाजवळ शुद्ध पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली आहे. तहानलेल्याला पाणी पाजणे हे मोठ्या पुण्याचं काम असं पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांनी म्हटलंय. हाजी अजिजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नगर पुणे महामार्गावरील अहमदनगर महाविद्यालयाजवळ पाणपोई सुरू करण्यात आली. उन्हाळ्यात पदचारींना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी प्रतिष्ठान संपूर्ण उन्हाळ्यात दरवर्षी पाणपोई सुरू करण्यात येते. प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे हे 13वे वर्ष आहे. या पाणपोईचा लोकार्पण सोहळा पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते झाला. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, नासिर खान, तन्वीर शेख, मोहम्मद अली, मतीन खान, असद इराणी, अखलाक शेख, रफिक मोगल, अजिम राजे, जुनेद शेख, समीर बेग, फिरोज आर्किटेक्ट, संकेत गुरव, शहानवाज शेख, भैया बॉक्सर, सुफियान शेख, वाहिद शेख, मोहसिन शेख, फैजल बॉक्सर, सरफराज कुरेशी, फैसिम शेख, शहजाद शेख, इमाम शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात साहेबान जहागीरदार यांनी उन्हाळ्यात नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्याकरिता दरवर्षी पाणपोई लावली जाते. नगर पुणे महामार्गावरील या भागात 2 महाविद्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. या पाणपोईच्या माध्यमातून वाटसरूंना दररोज 400 शुद्ध पाणी उपलब्ध होणार असून प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे 13वे वर्ष असल्याचे यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आलं. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके म्हणाले की तहानलेल्याला पाणी पाजणे हे मोठ्या पुण्याचं काम आहे. रखरखत्या उन्हात पदचारी पिण्याचा पाण्याचा शोध घेताना दिसत आहे आणि सर्वसामान्यांना पैसे देऊन पिण्यास बंद बाटलीचे पाणी घेणे परवडणारे नसून सर्वांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रतिष्ठान गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम राबवित असल्याबद्दल त्यांनी प्रतिष्ठानचे यावेळी कौतुक केले. मरहूम हाजी अजिजभाई थोर समाजसेवक हाजी अजिजभाई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गेल्या 13 वर्षापासून आपण या नगर कॉलेजच्या भागामध्ये पाणपोई लावत असतो. सर्व नागरिकांसाठी या भागामध्ये येणारे जाणारे प्रवाशांची संख्या खूप जास्त असते. त्याचप्रमाणे या शेजारी असलेले 2 कॉलेजेस आहे, हे कॉलेजांचे विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. त्याचप्रमाणे जवळपास इथं कलेक्टर ऑफिस आहे आणि खूप मोठी वर्दळ असते, म्हणून लोकांची खूप गैरसोय व्हायची. अनेक वर्षापासून तरी गेल्या 13 वर्षापासून आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे उपक्रम राबवत आहोत सर्व नागरिकांसाठी. आणि आज या ठिकाणी सन्माननीय DYSP साहेब संदीप मिटके साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं. अनेक मान्यवर व मित्र परिवार सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते आणि मी तमाम जनतेला आणि नागरिकांना विनंती करतो, या ठिकाणी आपण स्वच्छ थंड आणि शुद्ध पाण्याचा लाभ घ्यावा एवढंच विनंती करतो. आणि अजूनही आम्ही पुढच्या वर्षी अजून आम्ही चालू ठेवू एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.